कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राइब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मराठाचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहात की कुठल्या राज्यात जास्त डिवोर्स होत आहेत आणि ते का होत आहेत आणि आपल्याला त्यातून धक्कादायक माहिती मिळणार आहे। त्यामुळे या छोट्याशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया। या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो की आपला चॅनल मराठी कायद्याला अनेक व्हिडिओ पती पत्नीच्या वादात असतील, पोलिसांच्या विरुद्ध केसेसच्या असतील, किंवा आपण पॉलिटिशियनला गेल्यावर आपल्याला काही अन्याय होत असेल, हक्क मिळत नसतील तर त्याच्याबद्दल असतील, किंवा खोटे केसेसबद्दल असतील, किंवा पोटगीबद्दल असतील, ह्या असे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत। त्यामुळे आपल्या व्हिडिओला फक्त एक कुठला कंटेंट नाही, त्यामुळे आपल्या सगळ्या व्हिडिओजला आपण नक्की फॉलो करा आणि आपल्या व्हिडिओला फॉलो करत असताना लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो, कारण की तुमचं प्रेम हा आहे हा व्हिडिओ चालवण्यासाठी, हा चॅनल चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करत असताना डिवोर्स हा आत्ता जो समाजात वाढलेला जो प्रकार आहे तो प्रथमतः का वाढलेला आहे याबद्दल आपण चर्चा करता येईल की एक मिनिटाची चर्चा त्यामध्ये आपल्याला करायची आहे की डिवोर्स हा गोष्ट आधी आपल्या इंडियन संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा किंवा हिंदू संस्कृतीचा भाग होता का? तर नाही। गटस्फोट हा आपल्याला कायद्याने करावा लागला। लग्न जसं प्रथेप्रमाणे येत होतं तसं विभक्त होणं, गटस्फोट होणं हे आपल्या कायद्यातच नव्हतं। लग्न जसं आपल्या प्रथा परंपरेमध्ये होतं, देवादिकांपासून होतं, लग्न हा शब्द होता। देवांचं लग्न झालेलं आपण ऐकलं असेल, देवांचं घटस्फोट झालेलं कधी आपण ऐकलं का? म्हणजे मॅरेजेस आर मेड इन हेवन अँड डिवोर्स आर मेड ऑन द अर्थ, किंवा डिवोर्स आर मेड इन द कोर्ट। म्हणजे कोर्टाला बदनाम करायचं हे प्रभाव आहे की लग्न जुळलं ते स्वर्गात आणि घटस्फोट झाला तो कोर्टात। आता तुम्ही कोर्टात गेला म्हणून डिवोर्स झाला का तो कोर्ट तुमच्या घरी येऊन डिवोर्स केला? त्यामुळे कोर्टात होतात असं माझं, तुमच्या या बोलण्याला माझा प्रचंड विरोध आहे, प्रखर विरोध आहे की लग्न तुम्हीच केलं, घरच्यांच्या मनाने केलं किंवा तुमच्या मनाने केलं, चांगलं तुम्ही राहायला मिळलं, आम्ही स्वतःहून कोर्टात आला ना, आम्हाला राहायचं नाही म्हणताय। आता तुम्ही राहायचं नाही म्हणताय म्हटल्यावर काहीतरी करणं गरजेचं आहे, म्हणून हा घटस्फोट आणि म्हणून ते कोर्टने तुम्हाला नीट राहण्यासाठी दिलेला मार्ग। त्यामुळे कोर्टात डिवोर्स होतं असं म्हणायची काही कारण नाही आणि त्याच्यासाठी मग बाकीच्या आणखीन वेगवेगळ्या केसेस 1760 त्यामध्ये आलेल्या आहेत, छळाचे असो, बोडगीचे असो, कस्टडी असो, काय काय असो, काय काय असो। तर हा आता जेवढा काळ बदलत चाललेला आहे आणि जेवढ्या ह्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत, तर एक मध्ये सर्वे त्यामध्ये येऊन गेला चांगला की कोणत्या राज्यामध्ये ह्या 100 जर केस, समजा आपण एक उदाहरणार्थ धरू की 100 केसेस भारतात डिवोर्सच्या वर्षात घडतात किंवा 100 टक्केवारी आपण पकडली, तर किती टक्केवारीच्या केसेस त्याच्या महाराष्ट्रात घडतात, किती टक्केवारीच्या गोष्टी त्याच्या कर्नाटकामध्ये घडतात किंवा आणखीन दिल्लीमध्ये घडतात? मित्रांनो, ही टक्केवारी मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि या टक्केवारीप्रमाणे दिल्ली, आता दिल्ली म्हटल्यावर आपल्याला वाटलं असेल की खूप मोठं राज्य, म्हणजे प्रगत राज्य आहे, फॅशनेबल राज्य आहे आणि तिथं जास्त डिवोर्स होत असतील। रॉंग। दिल्ली हे 5 नंबरला आहे देशात जिथं भारतातले 7% डिवोर्स होत आहेत, 7%। सेकंड, 4 नंबरला आहे पश्चिम बंगाल, वेस्ट बंगाल, तिथं या 100 टक्केवारीपैकी 8% डिवोर्स होत आहेत, 8.5% डिवोर्स होत आहेत। आणि 3 नंबरला आहे उत्तर प्रदेश। एवढा मोठा प्रदेश आहे, एवढा मोठा प्रदेश आहे, अजून फोडलं तरी 4 फोडतील, 4 राज्य होतील, एवढा मोठा प्रदेश आहे, तिथं डिवोर्स होत आहेत 9%। म्हणजे भारतात घडणाऱ्या डिवोर्सपैकी 9%, तिथल्या लग्नांच्या 9% नाही, भारतात जे डिवोर्स फाईल होतात त्याच्यापैकी 9% डिवोर्स कुठले असतात? उत्तर प्रदेशचे असतात। आणि बिचारं जे दिल्ली आहे जे तुम्ही बदनाम करत असाल ते फक्त 7% आहे। आणि त्यानंतर राज्य येते कर्नाटका, आपलं शेजारचं राज्य आहे, 2 नंबरला आहे मित्रांनो, 2 नंबरला जे राज्य आहे कर्नाटका, तिथं 11% डिवोर्स भारतात दाखल झालेल्या डिवोर्सपैकी 11% कुठले आहेत? कर्नाटकामधले आहेत। आपल्याला आश्चर्य वाटलं असेल की 11% ने कर्नाटक केवढंसं राज्य आहे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या तुलनेत 11% डिवोर्स तिथं होत आहेत आणि उत्तर प्रदेश एवढं मोठं आहे तिथं 9% घडत आहेत। आता तुम्हाला 1 नंबरला कुठलं राज्य आहे याच्याबद्दल उत्सुकता ताणली गेली असेल आणि हा 1 नंबरचं नाव
तुमचं आमचं महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भारतात दाखल होणाऱ्या केसेसपैकी 18% डिवोर्स हे महाराष्ट्राचे आहेत। 18% संख्या ही महाराष्ट्रामधून आलेली आहे। आता सांगा, दिल्लीला नाव ठेवता, उत्तर प्रदेशला मोठे राज्य आहे म्हणून म्हणता का महाराष्ट्राचं पाहता? म्हणजे महाराष्ट्रात पती पत्नीमध्ये, नवरा बायकोमध्ये, स्त्री पुरुषांमध्ये जास्त भांडणं होताना दिसत आहेत अख्ख्या देशामध्ये, आणि त्यांच्यामध्ये डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। शहरीकरणात वाढलं असेल, ग्रामीणमध्ये वाढलं असेल, आता काही म्हणून उपयोग नाही। शेवटी महाराष्ट्र एक नंबरला 18% आणून ठेवला आहे तुम्ही, तर मग शहरीने आणला का ग्रामीणने आणला का कुठल्या आणला, तुमच्या कुठल्या मानसिकतेमुळे होतोय की कशामुळे होतोय, पत्नीच्या हट्टामुळे होतोय का पतीच्या इगोमुळे होतोय, हे तुमचं तुम्ही शोधा। हे कायम एक शोधाचा विषय नवीन राहील, परंतु महाराष्ट्राला नको त्या विषयात मित्रांनो, तुम्ही एक नंबरला आणून ठेवलं, एक नंबर महाराष्ट्र। चुकीची गोष्ट आहे, एकदम वाईट वाटण्याची गोष्ट आहे की या गोष्टीत आपण एक नंबरला आलो, परंतु सध्या तरी ही वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे, कुणी आपल्या पुढे नाही, एक नंबरला महाराष्ट्र डिवोर्समध्ये। घटस्फोटाची केस फाईल करण्यामध्ये आणि मिळवण्यामध्ये महाराष्ट्र देशात एक नंबरला 18%, म्हणजे पाचवा भाग आपण घेतला त्यामधला। मित्रांनो, हा आकडा खाली येऊ द्या, 2 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 10 नंबरला जाऊ द्या, तर मित्रांनो जास्त बरं होईल। त्यामुळे आता ह्या व्हिडिओमध्ये आपली रजा घेतो। डिवोर्सची अनेक कारणं आहेत, त्याच्यातून कसा मिळवायचा, कसा नाही मिळवायचा, अनेक विषयात आपण सांगितलेलं आहे, परंतु ह्या व्हिडिओमध्ये काय बोलावं, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।